शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंनी मला जीवे मारण्याची सुपारी ही राजा ठाकूरला दिली असल्याचा आरोप केला आहे त्यामुळे राजा ठाकूर बद्दल आणि श्रीकांत शिंदे यांच्यावरती आरोप करत संजय राऊत यांनी थेट पत्र हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री यांना दिलेलं आहे त्यामुळे यामुळेच आता राज्यातील वात वातावरण हे राजकीय वर्तुळातील वातावरण तापलेलं आहे त्याचप्रमाणे ठाण्यातील जी गुंडशाही होती दहशत होती ती पुन्हा एकदा समोर आल्याचं दिसतंय यामुळे संजय राऊत यांनी हे खरंच प्रसिद्धीसाठी केलेलं स्टंटबाजी आहे की खरंच त्यांना ही धमकी किंवा त्यांना जी जीवे बांधण्याची सुपारी त्याबद्दल त्यांना खरंच माहिती मिळाली याचबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ नमस्कार मी स्वप्नील जाधव माय महानगरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एकूणच गेल्या काही दिवसांपासून महासत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने यामध्ये आता एकामेकांच्या एक जीवावर उठल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली यामध्ये आपण जर पाहिलं तर शिंदे गटाने काही दिवसांपूर्वी म्हणजे दोनच दिवस झालेत धनुष्यबान चिन्ह आणि शिवसेनेचं पक्षाचं नाव सुद्धा मिळालंय यानंतर आता जे काही त्यांच्यातील वाद विवाद किंवा आरोप प्रत्यारोप आता त्यांची एकंदरीत पर्सनल अजेंडावरती आलेले दिसतायत यामुळे एक आपण आत्ताच्या राजकारणामधल्या घडामोडी जर पाहिल्या तर खासदार संजय राऊत यांनी असा आरोप केला की श्रीकांत शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला मला जीवे मारगी सुपारी दिलेली आहे अशा प्रकारचा माहिती मला मिळाली असल्याचं संजय राऊत म्हणतात त्यामुळे एकूणच श्रीकांत शिंदे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत ते खासदार सुद्धा आहेत आणि श्रीकांत शिंदे यांनी खरंच संजय राऊत यांना मारण्याची धमकी दिली आहे का किंवा एकंदरीत जिवे मारण्याची सुपारी दिले का हेच या ठिकाणी महत्वाचं आहे आणि या याचा प्रश्न आहे तो राजकीय वतुळ सुद्धा विचारला जातोय खरंच हे प्रकरण आहे का की संजय राऊत हे नेहमीसारखे प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंटबाजी करतात संजय राऊत यांना यापूर्वी सुद्धा अनेक वेळा धमकी मिळाली मात्र एखाद्या खासदाराने सुपारी दिली असल्याची ही पहिलीच गोष्ट आहे आणि यामध्ये एखाद्या गुंडाचं नाव सुद्धा समोर आलं यामध्ये राजा ठाकूर हे नाव समोर आलंय राजा ठाकूर हे ठाण्यातील कुख्यात गुंड असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय राजा ठाकूर यांच्यावरती यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये चौकशी किंवा अनेक गुन्हे सुद्धा त्यांच्यावर दाखल आहेत त्यांना जेल सुद्धा झाली होती परंतु कोर्टाने त्यांना एक निर्दोष मुक्त करण्यात आले राजा ठाकूर यांनी सुद्धा श्रीकांत शिंदेची कोणत्याही प्रकारे मला धमकीची सुपारी किंवा संजय राऊत यांनी जे काही केलेले आरोप आहेत ते माझ्या बदनामी करण्यासाठी केलेले आरोप आहेत असं राजा ठाकूर म्हणतात राजा ठाकूर यांनी असं सुद्धा म्हटलं की मला गुंड म्हणण्याचा अधिकार संजय राऊत यांना कोणी दिला असं सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे राजा ठाकूर यांना नक्की सुपारी मिळाले का असा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांची का सुपारी दिली असा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो कारण एकूणच आपण या शिवसेना मूळची जी शिवसेना होती त्यामध्ये जर पाहिलं तर संजय राऊत यांच्या विरुद्ध अनेक खासदार आहेत जे आता शिंदे गटात आहेत संजय राऊत यांची भूमिका नेहमीच आमदारांना सुद्धा आवडत नाही आणि खासदारांना सुद्धा आवडत नाही त्यामुळे संजय राऊत हे महासत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटाच्या नेहमीच टीकेच्या अग्रस्थानी असतात त्यामुळे संजय राऊत यांच्यावरती खालच्या पातळीवर सुद्धा टीका आमदार करताना दिसतात आता संजय राऊत यांना जिवेमान्याचं सुपारी अद्याप कोणत्याही आमदारांना किंवा संजय राऊत यांचं काही वेड किंवा त्यांना मारण्याबद्दल एकाही आमदारांनी आणि खासदारांनी वक्तव्य केले नाही मात्र यामध्ये आपण जर पाहिलं तर श्रीकांत शिंदे यांच्यावर त्यांनी थेट आरोप केलेला आणि अशी माहिती मिळाली असल्याचं त्यांनी म्हटलं त्यांनी ठोस असं सुद्धा म्हटलं नाही की मला जीवे मानाची जी सुपारी ही देण्यात आलेली आहे त्यांनी असं म्हटलं की मला माहिती मिळाले तसं पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे राजा ठाकूर यांच्याबद्दल जाणून घ्यायचं ठरलं तर राजा ठाकूर हे ठाण्यामधील एक गुंडा असे त्यांचं संबोधलं जातं अनेक माहिती ही अशी येते की राजा ठाकूर हे कुक्यात गुंड होते त्यांनी त्यांची स्मगलिंग असेल खडणी असेल तसेच इतर गुन्ह्यांमध्ये त्यांचा समावेश आहे त्यामुळे त्यांना जेलसुद्धा झाली होती तसेच त्यांच्यासोबत आणखी एक नाव जोडून येतात म्हणजे सिद्धू अभंगे सिद्धू अभंगे हे सुद्धा युट्यूबर भाई म्हणून ओळखले जातात युट्यूबवर त्यांच्या अनेक अशा व्हिडिओज व्हायरल केले जातात किंवा यामध्ये इंस्टाग्राम आणि रील्सच्या माध्यमातून सुद्धा त्यांचे व्हिडिओज व्हायरल करण्यात आले होते जे काही व्हिडिओज हे दहशत पसरवणारे होते अशा प्रकारचे व्हिडिओज होते त्यांच्यावर सुद्धा खंडी तसेच स्मगलिंग तसेच हत्यार बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यांना सुद्धा जेल झाली होती दोन हजार वीसमध्ये ते त्यांची जेलमधून म्हणजे त्यांची पॅरोलवरती मुक्तता झाली मात्र पुन्हा एकदा सिद्धू अवंगे यांचं नाव समोर आलं आहे ठाण्यामधील जी काही टोळी आहे एकूण गुंडशाही दहशत पसरवणारी टोळी याचं पुन्हा एकदा नाव समोर आल्यामुळे आता यावरती नक्की काय कारवाई होणार आणि सिद्धू अवंगे आणि राजा ठाकूर यांच्यामध्ये नक्की काय वैर असेल त्या आणि त्याबद्दल सिद्धोबंगे राजा ठाकूर हे नेहमी राज्याचे बडे नेते आणि मंत्री यांचे समर्थक आहेत तसेच नेहमी ते राज्यातील किंवा ठाण्यामधील जे राजकीय कार्यक्रम होतात त्यांच्यामध्ये सुद्धा दिसतात काही त्यांच्या बरोबर आमदार सुद्धा असतात याबद्दल हे आमदार त्यांची भूमिका स्पष्ट करणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार तसेच संजय राऊत यांनी केलेले आरोप यावरती नक्की कोणती कारवाई किंवा कोणत्या प्रकारे चौकशी नेमण्यात ने येते हे सुद्धा तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार परंतु सिद्धोबंगे राजा ठाकूर आणि संजय राऊत असेच श्रीकांत शिंदे यांच्या वादाची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या माय महानगर डॉट कॉम वेबसाईटला व्हिजिट करा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा माय मनगर लाईव्ह युट्युब चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका